नमस्कार. कर्नाटक राज्याचे खादी ग्रामोद्योग व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री माननीय श्रीमंत पाटील यांच्याकडून लिंगणूर येथील दिवंगत मारुतीराव नलवडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन. मिरज पूर्व भागाचे नेते व दीनदलित गोरगरिबांचे कैवारी मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री मारुतीराव नलवडे यांचे नुकतेच निधन झाले. स्वर्गीय मारुतीराव नलवडे यांच्या जाण्याने संपूर्ण मिरज पूर्व भाग एका कर्तृत्ववान नेत्याला पोरका झाला आहे. स्वर्गीय मारुतीराव नलवडे हे लिंगणूर गावचे 25 वर्ष अखंड सरपंच होते तर सलग 10 वर्ष मिरज पंचायत समितीचे सदस्य होते. त्यांनी पदावर असताना मिरज पूर्व भागातील अनेक विकास कामे केली आहेत. स्वर्गीय मारुतीराव नलवडे यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी कर्नाटकचे खादी ग्रामोद्योग व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री माननीय श्रीमंत तात्या पाटील यांनी प्रत्यक्ष नलवडे यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यावेळी स्वर्गीय मारुतीराव नलवडे यांचे चिरंजीव चंद्रकांत नलवडे, सूर्यकांत नलवडे, रावसाहेब पाटील, पिंटू पाटील व मंत्री यांच्यासोबत आलेले दादा पाटील, योगेश पाटील, सुशांत पाटील, चिकोडी विभागाचे नेते विनायक बागणे, आर्यम पाटील, संजू तेलसंग, नानासाहेब अवताडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. आमचे चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांच्याशी बोलताना मंत्री पाटील यांनी स्वर्गीय मारुतीराव नलवडे यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना म्हणाले. मारुतीराव नलवडे ह्या परिसरातील सर्व लोक त्यांना अण्णा म्हणूनच ओळखत होते. एक अजात शत्रू व्यक्तिमत्व होत होते. त्या लिंगणूर गावामध्ये जवळजवळ 25 वर्षे आणि आज सगळ्यात जे इलेक्शन होऊ नये, गावात भांडणतंट असू नयेत, मतभेद असू नयेत म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केला आणि 25 वर्षे ते एक सतत ह्या ग्रामपंचायतीचं अध्यक्ष म्हणून काम केलं, सरपंच म्हणून काम केलं. तालुका पंचायतला त्यांनी 20-25 वर्षे सदस्य म्हणून काम केलं आणि त्याचबरोबर ह्या त्यांचं शिक्षण काय असं फार झालं नव्हतं, तरीसुद्धा ह्या कॉन्ट्रॅक्टच्या कामामध्ये त्यांनी सहभाग घेतला, काम सुरू केलं. ती 70 साली म्हणजे जवळजवळ 50 वर्षे झाली. आणि खरं म्हणजे ते जरासं ते गंध नसलेलं माणसानं इतकं मोठं एक साम्राज्य केलं, ह्या भागात निर्माण केल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. त्यांची आता जे एक त्यांचे चिरंजीव आहेत, एक एक्झिक्युटिव इंजिनियर आहेत इरिगेशनमध्ये आणि त्यांचे थोरले चिरंजीव कॉन्ट्रॅक्टचं काम बघतात. त्यांनी जो वारसा चालवला होता इथल्या गोरगरिबांच्यासाठी ते जे मदत करत होते त्याचप्रमाणे हे सुद्धा पुढं करतील, तो घराचा वारसा चालवतील अशी माझी खात्री आहे. आणि आपल्या एक घराण्याचा नाव लौकिक निश्चितच त्यांची पुढची पिढीसुद्धा वाढवील ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.